आवाजवी पावसामुळे वर्धा जिल्ह्यात पाण्याने थैमान घातले असून अनेक कुटुंब वस्त्या त्यामुळे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. पण या परिसरातील आमदार आणि खासदारांनी मात्र या सर्व काळात एकही भेट या परिसरांना दिली नसल्याने परिसरात त्याविषयी रोष निर्माण झालेला आहे. वर्धा जिल्ह्यातील सोनोरा ढोक येथे मागील 15 दिवसात 4 वेळा मोठे पूर आले. त्यामध्ये गावातील संपूर्ण जनजीवन अस्ताव्यस्त झाले. 400 लोक पुरामुळे बाधित झाले होते. घराची पडझड, अन्नधान्य, साहित्यांची नासाडी, शेकडो हेक्टर शेतींचे नुकसान अशा अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावं लागलं. अनेक लोकांना दुसऱ्या गावात हलविण्यात आले होते. अशा नाजूक परिस्थितीत सर्वांना आशा होती की आपले आमदार व खासदार साहेब गावात दौरा करून नुकसानीचा आढावा घेतील व लोकांना धीर देतील. परंतु कुणीही गावापर्यंत पोहोचलं नाही किंवा एकही स्टेटमेंट मध्ये सोनोरा गावाबाबत उल्लेख केला गेला नाही. माननीय उपमुख्यमंत्री वर्धा दौऱ्यावर असताना खासदार साहेब व देवळी तालुक्यातील आमदार साहेब दोघेही दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. परंतु दौऱ्यातून सोनोरा गावचं नाव वगळण्यात आलं. सोनोरा वासियांसोबत दुजाभाव करण्यात आला असं आता सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण एकदा नव्हे तर 4 वेळा पूर आला होता. थोडेफार नाही तर 400 लोक पुरामुळे बाधित होते. सर्वांना त्वरित आर्थिक व मानसिक आधाराची गरज होती. गावच्या अशा नाजूक परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करणार नाही तर कुणाकडून करणार. गावातील आमदार व खासदार साहेबांचं समर्थक सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचे चित्र गावातून दिसून येत आहे. दिवस सर्वांचे येतात. आज सोनोरा वासियांवर नाजूक वेळ आहे. उद्या हेच लोकप्रतिनिधी सोनोरा वासियांच्या दारात उभे असतील तेव्हा सर्वांचा पद्धतशीरपणे हिशोब केला जाईल अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे. आमच्या गावामध्ये पूर येऊन राहिला 10-12 दिवस झाले आहे. आम्हाला राहले जागा नाही आहे. वर्ध्याले मुख्यमंत्री आले होते, आमच्या गावात का नाही आले बा? मग आम्ही का पाप केलं का बा? आमच्या गावातले लोक आहे ना आम्ही बिमी. आम्हाला राहले जागा नाही आहे, घर नाही आहे, जेवायला पुन्हा नाही आहे. तुम्ही सगळ्याच्या गावाला जाता ना, आमच्या गावाला का नाही बा? आमच्या गावामध्ये का खूप पाप केलं आहे का? 10-12 दिवस झाले पाणी नाही, आम्हाला राहले जागा नाही आहे. मग याचं का करायचं बा आम्ही? मग तुम्ही कसे येता बा? तुमचे कामं असले तर तुम्ही लोक आमच्या गावामध्ये येऊ शकता ना. आता का नाही येत बा? सगळ्या गावा इकडे तुम्ही जाऊ शकता ना, आमच्या इथं का नाही येत बा तुम्ही? 15 दिवस झाले, 15 दिवसात 3 पूर गेले. पूर्ण वावर इथं वाहून चाललं, काही पराठी नाही, काही नाही. आमदार रणजित कांबळे झोपून आहे, खासदार रामदास तडस हे पण झोपून आहे का काय आहे का? सगळ्याला दिलासा होता, वाटलं का दिलासा देईन, येईन, भेटेल, अजूनही आले नाही. 200-400 घराची वस्ती इथं पाण्याखाली आहे. काय प्रशासन झोपलंय का काय का काही समजत नाही बा. काही साधे प्रशासनाला आदेश नाही, काही नाही, प्रशासकीय माणसं नाही इथं, काहीच नाही आहे. सोनोरा ढोक येथे मागील 15 दिवसात 3 महापूर येऊन गेले. अशा परिस्थितीत गावात अन्नधान्य, साहित्य व शेकडो हेक्टर शेतींचं फार नुकसान झालं. अशा परिस्थितीमध्ये सर्वांना अपेक्षा होती की किमान खासदार किंवा आमदार साहेब तरी गावात येऊन बघून जातील. परंतु एवढ्या दिवसानंतर अजूनपर्यंत एकानेही गावात येऊन दौरा केला नाही किंवा नुकसान भरपाईसाठी कुणीही अजूनपर्यंत प्रयत्न केलेला नाही. पराठी सोयाबीन होती वावरात, ती बंदी पुरानं चालली गेली, पाले कुणीच नाही आला. आता नुकसान भरपाई कोण देण्याची होती? बंदी पुरं गेले वावरा इथून, काहीच पिकं होणार नाही. आता हे कसं करायचं? पटवार इंजिनियर कुणी पाले नाही आलं, काही नाही आलं. रोज पुरं चालले वावरा इथून, काही नुकसान भरपाई कोण देईन आता आम्हाला? तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.